आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडीत दत्तदर्शनासाठी आलेल्या युवकाचा मृत्यू, आई वडिलांसमोरच पाय घसरून नदीत बुडाल्याने गमावले प्राण. नशिबाचा खेळ कुणा माणसाच्या हातात नाही असे म्हटले जाते. अशाच प्रकारचा एक कटू अनुभव नृसिंहवाडीत देवदर्शनासाठी आलेल्या पालकांना आला. नृसिंहवाडीच्या दत्तदर्शनासाठी आलेल्या युवकाचा पाय घसरून पडल्याने आई वडिलांच्या डोळ्यासमोरच जीव गेल्याची घटना आज घडली. श्रीनंदन वय 19 असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बेंगळुरूमधील आरव्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असलेला श्रीनंदन हा दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा संपवून आई वडिलांकडे बेळगावला आला होता. दरम्यान बेंगळुरूहून आलेल्या त्याच्या मित्रांसहित आई वडिलांबरोबर बेळगावातील हिंदवाडीतील घरातून नृसिंहवाडीला गेले होते. तेथे देवदर्शन घेण्यासाठी गेलेल्या श्रीनंदनचा नदीच्या पायऱ्यांवरून पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. दरम्यान त्याला मार लागून आई वडिलांच्या समोरच त्याचा जीव गमवावा लागला. बेळगावातील गोवा वेस्ट LIC विभागीय कार्यालयातील अकाउंट विभाग व्यवस्थापक पी श्रीहरी यांचा तो मुलगा होता. नृसिंहवाडीत घडलेल्या घटनेने उपस्थितांचे डोळे पाणावले होते, तर आई वडिलांनी जागीच हंबरडा फोडला होता. महानकर न्यूज साठी नृसिंहवाडीहून राजू कोळी.